विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपला 71 डे प्रॅक्टिस हा 71 डेज. सर्वांना मी विनंती करेल पुन्हा एकदा की आपण आज 71 डेज मध्ये 2 दिवस आधीचे 2 क्लासेस मी थोड्या माझ्या धावपळीमुळे मी रेकॉर्ड करून तुम्हाला पोहोचू शकलो नाही, पण मी तुम्हाला परवा प्रॅक्टिस सीट पाठवली होती आणि खूप साऱ्या मुलांचा मला छान रिस्पॉन्स आला, पण तरी पण 50% मुलांनी मला सोडवलेलं प्रॅक्टिस सीट मला पाठवली नाही. आणि कदाचित त्यांना नॅशनल मॅथ मॅरेथॉन मध्ये कशा पद्धतीने एन्जॉय करायचं आहे ते मला काही समजू शकलं नाही. म्हणून पुन्हा सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो, प्रॅक्टिस सीट जर मी तुम्हाला पाठवतोय तर ती प्रामाणिकपणे जेवढा वेळ लागेल तेवढा तुम्ही प्रामाणिकपणे नोट डाऊन करा, स्कोरिंग चेक करा आणि मला त्याचा फोटो किंवा त्याचा स्कोरिंग पाठवा, तुम्हाला जो वेळ लागत असेल तो. ओके, इट इज अ चॅलेंज. सो विद्यार्थी मित्रांनो, डे 71 आणि खूप महत्वाची बातमी की या रविवारी आपल्याला खूप साऱ्या चर्चा करायच्या आहेत की आपण 100% स्टुडंट आपण ऑनलाईन कॉम्पिटिशन घेणार आहोत. म्हणून पुन्हा एकदा कशा पद्धतीने नियोजन करायचं, कशा पद्धतीने पुढचे 15 डेज 19 डिसेंबरला आपण कॉम्पिटिशन घेणार आहोत. म्हणून पुन्हा आपल्याकडे दिवस कमी आहेत, 15 डेज आहेत आणि या 15 डेज मध्ये सर्व प्लॅनिंग आणि व्यवस्थित प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणून रोजचा क्लास करा, रोज ग्रुपवर जे काही मेसेज येत आहेत सॉरी किंवा जे प्रॅक्टिस सीट मी पाठवतोय ते प्रॅक्टिस सीट प्रमाणेपणे सॉल्व्ह करा. आणि या रविवारी जेवढ्या सर्व मुलांनी गुगल फॉर्म भरलाय त्याप्रमाणे तुमच्या स्टँडर्ड प्रमाणे मी क्लास जेव्हा घेईल तेव्हा जॉईन व्हा, म्हणजे मला अजून क्लिअरिटी आणि अजून तुमचे काही डाऊट असतील ते क्लिअर करता येतील. सो क्लिअर सर्वजण, जेवढे नॅशनल मॅथ मॅरेथॉनची कॉम्पिटिशनला भाग घेत आहेत सर्व विद्यार्थी आपल्या स्टँडर्ड प्रमाणे रविवारी माझ्या मेसेज प्रमाणे किंवा लिंक प्रमाणे इव्हिनिंगला संध्याकाळी 5 वाजेनंतर तुमच्या स्टँडर्ड प्रमाणे क्लासला भेटणार आहात आणि रोज दिलेल्या मी तुमच्या ग्रुपवरच्या प्रॅक्टिस शीट तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 9 - 6 + 2 - 4 + 9 ओके, +90 साठी -10 + 100 ओके, +222 डायरेक्ट अवेलेबल आहे, +88 साठी -20 + 100 आणि 8 साठी -2 + 10 +55 -99 लक्ष द्या व्यवस्थित. -90 साठी +10 - 100 आणि -9 साठी +1 - 10 -66 व्यवस्थित बघा, -66 इज द डायरेक्ट अवेलेबल. -28 व्यवस्थित करा, -20 इज नॉट अवेलेबल, -20 इज अ फ्रेंड, +80 - 100 आणि -8 इज नॉट अवेलेबल म्हणून -8 चा फ्रेंड +2 - 10 व्हॉट इज आन्सर? सर्वांचा आन्सर मला मॅच झालं पाहिजे. आन्सर इज द 272. जस्ट टू नो, गाईड करतोय कारण आपण ऑलरेडी याच्या पुढे गेलेला, म्हणून रोज प्रॅक्टिस करा. सो एक थोडस क्विकली रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 22 + 55 - 66 + 99 - 54 + 33 + 11 - 4 व्हॉट इज आन्सर? आन्सर इज 51. सो वंडरफुल विद्यार्थी मित्रांनो, आपण इमिजिएटली 10 सम करणार आहोत आज, पण मजेशीर करणार आहोत आणि याची पण मी प्रॅक्टिस शीट मी आज तुम्हाला रात्री 9 पर्यंत मी थोडा क्विकली क्लास रेकॉर्ड करतोय आणि मी रात्री 9 पर्यंत तुम्हाला हा छानपैकी जो काही प्रॅक्टिस पेपर आहे हा मी तुम्हाला सेंड करेल आणि सर्वांनी एन्जॉय करा आणि प्रॅक्टिस करा आणि या रविवारी मात्र क्लासला भेटायला विसरू नका. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरी वन. 14 केले 1440 + 40 नंतर 4040 +25 - 14 + 21 - 66 + 48 + 31
प्लस 11 एंड आंसर इज राइट करा आंसर राइट करा व्हाट इज द आंसर आंसर इज 1414 वाव एन्जॉय करा जर तुम्हाला आलं असेल तर एन्जॉय करा आणि आलं नसेल तर रोज प्रॅक्टिस करा सेट द झिरो थोडासा हा कारण आपण नॉर्मली साधारण 10 रोजचे आपण सम आज घेतोय 10 रोज म्हणजे 10 अशा पद्धतीने 10 रोज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन 32 प्लस 40 प्लस 10 प्लस 14 माइनस 33 अगेन माइनस 33 प्लस 33 अगेन प्लस 33 माइनस 43 माइनस 33 एंड आंसर इज राइट करा व्हाट इज द आंसर यस आंसर इज 2020 वाव वंडरफुल खूप सारे मुलं ऑलरेडी मेसेज करतायत आणि येतंय मुलांना आणि लहान पिल्लूंना येत नसेल तर प्रॅक्टिस करा हे सोपं आहे सर्व फॉर्म्युले आपण शिकलेलो आहोत ओके रेडी फॉर द कॅल्क्युलेशन 34 प्लस 54 मायनस 65 प्लस 44 मायनस 22 प्लस 22 अगेन प्लस 22 मायनस 68 प्लस 24 अँड अगेन प्लस 24 व्हॉट इज द आन्सर आन्सर इज वाव आन्सर इज 69 यस ऍब्सोल्युटली गुड सेट द झिरो थोडं क्विकली हो अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करावी लागेल आपल्याला कारण नॅशनल मॅथ नॅशनल एक्झाम देतोय कारण या नॅशनलमध्ये जे क्वालिफाय होतो त्यांना इंटरनॅशनलला पण आपण पाठवणार आहोत म्हणून पुन्हा एकदा सांगतो की नॅशनल आहे छान पद्धतीने प्रॅक्टिस करा अजूनही वेळ गेलेली नाही 15 दिवस रोज प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस बुक मागवा प्रॅक्टिस बुक मधल्या सर्व टेस्ट सॉल्व करा तुम्ही निश्चित इंटरनॅशनलला जाऊ शकता रेडी फॉर द कॅल्क्युलेशन 36 प्लस 40 मायनस 66 प्लस 48 प्लस 31 मायनस 85 प्लस 82 मायनस 35 प्लस 26 माइनस 43 एंड आंसर इज राइट द आंसर इज 34 वाव वंडरफुल सेट द झिरो थोड़ा क्विकली 4040 अगेन प्लस 40 प्लस 8 माइनस 66 प्लस 17 माइनस 38 17 मतलब 1717 ओके केला आहे 17 मायनस 38 प्लस 71 प्लस 23 मायनस 51 प्लस 44 अँड आन्सर इज वाव वाव आन्सर इज 88 वंडरफुल सेट द झिरो क्विकली थोडा क्विकली 20 प्लस 44 प्लस 24 मायनस 12 केलंय सर्वांनी मायनस 12 मायनस 12 केलंय सर्वांनी ओके मायनस 65 प्लस 41 प्लस 44 मायनस 73 प्लस 63 मायनस 86 अँड आन्सर इज व्हाट इज आन्सर आन्सर इज 0 आंसर इज द झिरो ऍब्सोल्युटली गुड सेट द झिरो थोडासा फास्ट 10 प्लस 40 प्लस 24 अगेन प्लस 24 मायनस 55 प्लस 11 प्लस 4 प्लस 40 मायनस 57 प्लस 18 अँड आन्सर इज वाव वंडरफुल आंसर इज 59 वंडरफुल 59 सेट द झिरो 76 नेक्स्ट सम स्टार्ट केलं आपण 76 केलंय सर्वांनी 76 मायनस 65 प्लस 41 प्लस 44 मायनस 33
माइनस 41 प्लस 67 माइनस 28 माइनस 21 प्लस 10 एंड आंसर इज यस आंसर इज 5050 सो वंडरफुल गुड नेक्स्ट सम लास्ट टू सम रेडी फॉर द कैलकुलेशन 87 केले सर्वन 87 87 माइनस 76 प्लस 22 प्लस 44 प्लस 22 माइनस 44 प्लस 11 अगेन प्लस 11 माइनस 33 प्लस 22 एंड आंसर इज वाओ आंसर इज 65 करेक्ट है सॉरी 66 वाओ आंसर इज 66 करेक्ट सो वंडरफुल सेट द जीरो थोड़ा सा क्विकली वाओ वंडरफुल 99 माइनस 66 केले माइनस 66 माइनस 20 प्लस 4 प्लस 42 माइनस 17 माइनस 12 प्लस 48 माइनस 32 अगेन माइनस 2 प्लस 21 माइनस 61 एंड आंसर इज व्हाट इज द आंसर आंसर इज ओनली 4 सो विद्यार्थी मित्रांनो मला पण एन्जॉय करता आला तुमच्याबरोबर कारण 10 लेअरचे आपण 10 सम काही मिनिटात आपण केले मला माहिती आहे खूप साऱ्या मुलांना लहान पिल्लूंना जर डिफिकल्टी गेली असेल तर घाबरू नका कारण ही प्रॅक्टिस सीट पण मी तुम्हाला पाठवतो प्रामाणिकपणे सर्व ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सेम ऍप्लिकेशन आहे प्लस 5 चा फॉर्म्युला मायनस 5 चा फॉर्म्युला प्लस 10 चा फॉर्म्युला किंवा प्लस 50 चा फॉर्म्युला मायनस 50 चा फॉर्म्युला फक्त एक चित्ताने शांतपणाने एक चांगल्या पोझिशनने बसून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे म्हणून घाबरू नका स्वतःशी प्रामाणिक राहा आणि प्रामाणिकपणे रोज 10 मिनिटं प्रॅक्टिस करा अजून 15 दिवस आहे 19 डिसेंबर रविवारी आपण स्टँडर्ड प्रमाणे तुमची कॉम्पिटिशन ऑनलाईन घेणार आहोत म्हणून अजूनही वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो अजून 2-3 दिवसात रविवार पर्यंत ज्यांचा गुगल फॉर्म भरायचा बाकी असेल कारण मी तुमची सर्वांची वाट बघतोय मी परवा तुम्हाला सर्वांना इन्फॉर्मेशन देईल कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची ज्या पद्धतीने आपण कॉम्पिटिशन घेणार आहोत त्या पद्धतीनेच आपण ट्रायल कॉम्पिटिशन पण घेणार आहोत ट्रायल कॉम्पिटिशन म्हणून घाबरू नका आणि प्रत्येक जण आपल्या कॉम्पिटिशन मध्ये विनर होणार आहे प्रत्येकाला प्राइज मिळणार आहे म्हणून प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करा हार जीत हा नंतरचा प्रश्न आहे पण प्रत्येकाला प्राइज ब्रेन ट्रेन एज्युकेशन कडून मिळणार आहे मग सर्वांनी प्रॅक्टिस करा सो पुन्हा भेटू आपण उद्या 72 डेज मध्ये तोपर्यंत बाय बाय.